ठाकरे पवार सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांनी काल संध्याकाळी पत्रकार वार्ता इन्कम टॅक्सचे जे 9 दिवस धाड चालू आहे अजित पवार मित्र परिवारांवर त्यात 184 कोटीचे बेनामी व्यवहार सापडले, 70 प्रॉपर्टीज जयपूर गोवा दिल्ली मुंबई पुणे बारामती, काही फ्लॅट्स आहेत, काही इमारती आहेत, शेती जमीन आहेत, साखर कारखाने आहेत, कमर्शियल मॉल्स आहेत, यावर शरद पवारांनी साहेबांनी विधान केलं की यातले 2 बिल्डरचे 70 कोटी 140 कोटी तिथून सापडले. अजित पवार मित्र परिवाराकडून फक्त चिल्लर सापडलं. मी पवार साहेबांना प्रश्न विचारू इच्छितो. शिवाली वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कोण आहे? शिवाली वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडोकॉम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कोण आहे? या दोघांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये किती वर्षापूर्वी दिले होते? 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी दिले होते? आणि त्याची जे अजित पवारांचा ज्या बेनामी नामी कंपन्यांमध्ये जे एंट्री लिहिलेली आहे, भविष्यात कधी काळी 7 जन्मात अजित पवार आपली जमिनी विकणार, त्याचा अनसिक्युअर्ड ॲडव्हान्स हे 2008 बुक्समध्ये एंट्रीज आहेत आणि त्यात दिलंय. परंतु यातावर कोणतंही व्याज 8 जन्मात दिलं जाणार नाही. आज पण ते 100 कोटीची प्रॉपर्टी, 100 कोटी रुपयेची मार्केट व्हॅल्यू तिची प्रॉपर्टी, हे 1200 कोटी झाले आहेत. त्यात परत एक दमडी परत दिली का? संजय राऊत 55 लाख असे 2010 घेतले होते. ईडीने शोधून काढल्यानंतर संजय राऊत 2021 चोरीचा माल परत केला. अजित पवार चोरीचा माल परत करणार का? आपण सांगतात कि ते 2 बिल्डर कडून पैसे मिळाले, त्या 2 बिल्डर अजित पवारचे पार्टनर आहे का? आपण सांगतात कि सॉरी अजित पवार नी इन्कम टॅक्सची धाड सुरू झाली की पहिल्या दिवशी विधान केलं की माझा बहिणी नीता पाटील, वीणा पाटील, मेवणे मोहन पाटील यांचा घरी इन्कम टॅक्सचा धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाही आहे. आता माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत, चरणदेश्वर साखर कारखाना पासून अजित पवारच्या 70 बेनामी नामी संपत्तीत त्या कंपन्यांमध्ये अजित पवारचा बहिणी वीणा पाटील, नीता पाटील मेहुणे म्हणजे बहिणीचे यजमान मोहन पाटील पार्टनर आहे. मग अजित पवार साहेब तुम्ही बेईमानी महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेची केली की बेईमानी आपल्या बहिणीची केली? बहिणीचा नावाने कंपन्या आणि पार्टनरशिप आहे, संपत्ती आहे. आपण म्हणतात त्यांचा काही संबंध नाही. मग बहिणीचा नावाने पण बेनामी संपत्ती केली ते शरद पवारांना मान्य आहे का? आणि म्हणून माझी शरद पवारांना चॅलेंज आहे,
कि हे चोपडे हे सगळे मी उद्या ईडी आणि इन्कम टॅक्सला पाठवणार आहे, सहकार मंत्रालयाला पण पाठवणार, मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहे, यातला एक पण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रियाताई यांनी हे मला सिद्ध करून दाखवावे। धन्यवाद।